केंद्र सरकारच्या माहितीनुसार देशामध्ये 32% पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडत आहे. हे पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईमध्ये पाणी कपात सुरू केले आहे. मुंबई मानखुर्द लल्लूभाई कंपाऊंडमध्ये गेल्या 3 महिन्यापासून पाणी कपात असल्यामुळं तिथालच्या लोकांना पाणी मिळत नाही, त्यामुळे त्या लोकांनी एमिस्ट वार्डकडे मोर्चा नेला. पाण्याचा प्रश्न जटिल आहे ही जनता समजते, पण गेले 4 महिन्याचा प्रॉब्लेम चालू आहे. अनियमित पाणी पुरवठा होतोय, वारंवार सोसायट्यांनी पत्रव्यवहार केला, फोन केले, पण यांची झोप उडत नाही. लोक त्रस्त झालेत. भांडी आता रोज घासली जात नाही पाण्या पिण्याची, तशीच भरून ठेवावी लागतात. कुठे काय करावं लागतं, संडास साफ करायला मिळत नाही, बाथरूम धुवायला पाणी मिळत नाही, लादी किचन धुवायला साफ करायला मिळत नाही. लादी 2 दिवसांनी एक चार साफ करावी लागते. महिन्यातून 4 दिवस 6 दिवस प्रॉब्लेम असतो, अगदीच पाणी येत नाही. मध्ये मध्ये 2 दिवस पाणी आलं तर ते पण घाण वास येत होतं त्याला. मग इथे माणसं आजारी पडणार नाही का? बरेच जण पडतात. मोदी सरकार काय म्हणतात मोदीजी की तुम्ही अभियंता स्वच्छता आता त्यांनी काढलेलं आहे, पाणी नाही तिथे स्वच्छता कशी राहणार सांगा? आपण जरी हाताने कचरा भरला तरी उद्या आपल्याला हात धुवायला पाणी हवं, हवं की नाही? ते पाणी जे कमी भेटतं तर तुम्हाला काय वाटतं किती वेळ सोडायला पाहिजे त्यांनी पाणी? आम्हाला जास्तीत जास्त 15 मिनिटं बस झाली, जास्त नकोय आम्हाला. आणि आता किती वेळ सोडतात? आता 10 मिनिटं 8 मिनिटं. आता मध्ये 2-4 महिने झाले 5 मिनिटं होत. महाराष्ट्र हा दुष्काळी भाग असं म्हटलं जातं, पण ह्या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना काढलेल्या आहेत, पण त्या अजूनपर्यंत अंमलात नाही आल्या, त्यामुळं अशा परिस्थितीला सामोरे जावं लागतं. लल्लूभाई कंपाऊंडमधील लोकांना पाणी मिळावं यासाठी आपण एमिस्ट वार्डचे आयुक्त किरण दिगाकर यांना कॉल करावा. त्यांचा नंबर आहे 9920185201. मुंबई मानखुर्द लल्लूभाईमधून अमोल लालझरे, इंडिया अनहर्डसाठी.